नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हीडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आठवड्यात आपण 50 प्रश्नांची जीके ची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्ट मधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तेवढ्याला सुरुवात करूया। त्याठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताचे राजचिन्ह सारनाथची अशोकस्तंभाची प्रतिकृती आहे, भारत सरकारने यांचा स्वीकार खालीलपैकी कधी केलेला आहे? भारताचे राजचिन्ह सारनाथच्या अशोकस्तंभाची प्रतिकृती आहे, भारत सरकारने यांचा स्वीकार खालीलपैकी कधी केलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 2, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, वैतरणा नदी या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 3, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सन 1945 या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 4, ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 5, ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाप वापरतात? ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाप वापरतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, डॉप्सन या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 6, आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांकचा फ्रान्स देश या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 7, जगाचे छप्पर असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते? जगाचे छप्पर असे खालीलपैकी कोणत्या पठारास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, तिबेटचे पठार या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 8, कालबेलिया हे भारतामधले लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भारतामधले कालबेलिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 9, WTA ही चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? WTA ही चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सानिया मिर्झा या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 10, सूर्यकुळामधला तारा असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात? सूर्यकुळामधला तारा असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 11, सूर्यमालेमधील निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधील निळ्या रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांकचा पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 12, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे खालीलपैकी कोणत्या महासागराचे भाग आहेत? अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे खालीलपैकी कोणत्या महासागराचे भाग आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, हिंदी महासागर या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 13, बालक दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बालक दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 14 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सन 1911 या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 15, भारतीय राष्ट्रध्वज यामधला हिरवा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पराक्रम आणि विश्वास या ठिकाणी योग्य आंसर होईल। प्रश्न क्रमांक 16, लोकसंख्येने सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? लोकसंख्येने सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे?
त्याठिकाणी शुक्रमांक 3 लक्षद्वीप या ठिकाणी योग्यांस रोईल. शुक्रमांक 17 अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो. त्याठिकाणी शुक्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्यांस रोईल. क्रमांक 18 उलर हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. उलर हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी क्रमांकच्या जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. क्रमांक 19 रणथंबोर हे वाघासाठी असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. रणथंबोर हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी शुक्रमांकच्या राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 20 विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर या ठिकाणी शुक्रमांकच्या कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 21 तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम आहे. तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे. या ठिकाणी शुक्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 22 कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी शुक्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 23 माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी शुक्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 24 सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. या ठिकाणी शुक्रमांकच्या 16 जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 25 हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी शुक्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 26 भाटघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. भाटघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी शुक्रमांक 1 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 27 महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग खालीलपैकी कोणते. महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे. या ठिकाणी शुक्रमांक 2 शंभू महादेव डोंगररांग या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 28 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी शुक्रमांक 4 अकोला या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 29 इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. या ठिकाणी शुक्रमांक 3 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 30 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी शुक्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आंसर होईल. शुक्रमांक 1 नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात. नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात. या ठिकाणी शुक्रमांक 1 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्नक्रमांक 14 कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. या ठिकाणी शुक्रमांक 2 माहुली या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्नक्रमांक 15 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी शुक्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्नक्रमांक 16 झिरो माइल्स हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. झिरो माइल्स
हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 17 बा पैनगंगा वैनगंगा प्राणहिता या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? वैनगंगा पैनगंगा प्राणहिता या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 18 शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्करवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? किर्लोस्करवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 19 सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ॲनॉटॉमी या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे रोखतो? खालीलपैकी कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे रोखतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जस्त या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 22 प्रोड्युसर गॅसमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? प्रोड्युसर या गॅसमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन मोनॉक्साईड प्लस नायट्रोजन या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 23 पॅन आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. पॅनचं आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 परमनंट अकाउंट नंबर या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 24 जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्लिन या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिनी ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 26 आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 27 कहलगाव औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कहलगाव औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 29 पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? पदार्थाच्या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अणू या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 31 कवी गिरीश यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? कवी गिरीश यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शंकर केशव कानेटकर या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्क्वॉड्रन लीडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? स्क्वॉड्रन लीडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वायुदल या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 33 भ्राक्रा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? भ्राक्रा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सतलज नदी या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 34 गहू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? गहू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 35 सन्नस्त खडक भारताचे स्वातंत्र्य समर ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? सन्यस्त खडक भारताचे स्वातंत्र्य समर ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 37 बांगलादेश यांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बांगलादेश या देशाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे?
या ठिकाणी अशु क्रमांक 3 सन 1971 या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 38 अल्झायमर हा रोग खालीलपैकी कशाच्या संबंधीचा विकार आहे. अल्झायमर हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे. या ठिकाणी अशु क्रमांकातून मेंदू या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 39 हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या वायूस म्हट हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या वायूला म्हटले जाते. या ठिकाणी अशु क्रमांकातील नायट्रस ऑक्साईड या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 40 पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो. पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे. या ठिकाणी अशु क्रमांकातील विषाणू या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 41 ईटानगर हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे. ईटानगर हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे. या ठिकाणी अशु क्रमांकातून मेझोराम या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 42 नीलगिरी पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. नीलगिरी पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. या ठिकाणी अशु क्रमांक दोडा बेटा शिखर या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 44 सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी अशु क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 45 अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. या ठिकाणी अशु क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 46 विजयदुर्ग तेरेखोल व देवगड या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत. विजयदुर्ग तेरेखोल व देवगड या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत. या ठिकाणी अशु क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 47 भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी अशु क्रमांकातून रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 48 नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी असलेले राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. नांदूर मधमेश्वर हे पक्ष्यांसाठी असलेलं राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी अशु क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी योग्य आंसर होईल. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी अशु क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आंसर होईल.